एक मिनट, एक मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, या विधेयकावर मी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। महिला व बाल विकास विभाग पूरक मागणी क्रमांक X1 या अंतर्गत आपण अनाथांना जे आरक्षण दिलं होतं 1%, अध्यक्ष महोदय केवळ शासनाच्या 2 विभागांच्या या ठिकाणी अनास्थेमुळे आज अक्षरशः हे अनाथ MPSC च्या ऑफिस समोर आत्महत्या करण्याच्या धमकी त्या ठिकाणी देत आहेत। मुळामध्ये यांना आरक्षण दिल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याची परीक्षा घेतली आणि अनेक अपात्र लोकांनी, जे अनाथ नाहीत, यांनी या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरले, महाराष्ट्र शासनाने ज्यांना अनाथ म्हणून सर्टिफिकेट दिलाय अशा लोकांच्या ऐवजी त्यांची नावं आली, या लोकांनी त्याच्यामध्ये तक्रार केली, तक्रार केल्यानंतर ओरिजिनल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्याची आवश्यकता होती, परंतु MPSC म्हणते आता हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, ते GED कडे पाठवतात, GED म्हणते MPSC निर्णय घेईल। मी स्वतः याचा सातत्याने पाठपुरावा करतोय, गेली 2 महिने सातत्याने 4 वेळा MPSC बोललो, 4 वेळा GED बोललो, दोघे एकमेकावर टाकतायत आणि खरे अनाथ जे आहेत, जे पास झालेले आहेत, ज्यांना या ठिकाणी नोकरी मिळू शकते आहे, पण या अनास्थेमुळे नोकरी मिळवू शकत नाही, आणि म्हणून हा मुद्दा मी उपस्थित करतो। माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो, तात्काळ आपण स्वतः इंटरव्हीन करावं, MPSC चेअरमनला बोलावं, GED ला बोलावं, आणि त्याच ठिकाणी त्यांचा प्रयत्न आता असा आहे की आता ही परीक्षा जाऊ द्या, आता पुढच्या परीक्षेत पाहू, का बरं जाऊ द्या, अनाथांचा तो अधिकार आहे, त्यामुळे याच परीक्षेमध्ये त्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे, या संदर्भात सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे। दुसरा विषय, अध्यक्ष महोदय, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष प्रवर्ग कल्याण विभाग मागणी क्रमांक ZG3 या संदर्भात सारथीच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडलेला आहे। सारथीच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी ज्यावेळी उपोषण केलं होतं आणि ते उपोषण सोडवत असताना स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दूरध्वनीवरनं त्यांच्याशी संपर्क साधून 4 त्यांना त्या ठिकाणी आश्वासनं दिली होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सांगितलं होतं की या प्रकरणापासून या 4 गोष्टी सांगितल्या होत्या। 1, सारथीची स्वायत्तता कायम राखणार, या प्रकरणातनं इतर मागास वर्ग मंत्रालयाचे प्रधान सचिव यांना बाजूले केले जाईल, व्यवस्थापकीय संचालक यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही आणि सारथीच्या पुढील वाटचालीचा निर्णय प्रक्रियेत खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याशी बैठक करून पुढची कारवाई आम्ही ठरवू, पण या 4 आश्वासनापैकी एकही आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही। त्या ठिकाणी जर सरकारला वाटत असेल काही गडबड आहे तर सरकारने जरूर चौकशी करावी, पण आज सारथीचं सगळं काम ठप्प करून ठेवलेलं आहे। जे मुलं स्कॉलरशिप मिळाली आता दुसरा हप्ता मिळत नाही अशा प्रकारची त्या मुलांची अवस्था आहे। तारादूत प्रकल्पाची मुलं तशीच आहेत, जी शिकण्याकरता दिल्लीला गेली त्यांना फी मिळत नाही म्हणून ते त्या ठिकाणी शिक्षण अर्धवट सोडतायत। म्हणजे एक प्रकारे मराठा समाजाची जी मुलं आहेत ज्यांना सारथीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत मिळाली, आज त्या सगळ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे आणि जाणीवपूर्वक ही संस्था मारायची अशा प्रकारचा प्रयत्न शासनाचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन हे तात्काळ या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे। मृदू व जलसंधारण विभाग यामध्ये अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात या योजनेचा आढावा घेण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय स्वतः माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उच्चस्तरीय समिती तयार केली होती, त्या समितीने एक अहवाल न्यायालयाला सादर केला जो अहवाल न्यायालयाने स्वीकारला आणि या योजनेमुळे काय काय फायदे झाले या संदर्भातली सगळी माहिती या अहवालामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। असं असताना देखील आता या ठिकाणी नाशिक विभागीय आयुक्तांनी जलयुक्तची कामं हातामध्ये घेतली तर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सरकारनेही योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय। हा बंद करण्याचा निर्णय घेण्याची कारण काय आहेत आणि माझं तर सरकारला म्हणणं आहे, कदाचित आमच्या काळातल्या सगळ्या योजना बंद करायच्या असं या सरकारने ठरवलं असेल तर दुसऱ्या नावाने सुरू करा, तुमच्या नावाने सुरू करा, तुमच्या नेत्यांच्या नावाने सुरू करा, पण जी जनतेची योजना आहे ज्या योजनेतनं हजारो लाखो शेतकऱ्यांना, करोडो शेतकऱ्यांना फायदा झालाय या योजनेच्या संदर्भात तात्काळ शासनाची भूमिका ही या ठिकाणी आपल्यापर्यंत आली पाहिजे।
अध्यक्ष महोदय या ठिकाणी ऊर्जा विभागाच्या पूरक मागणी क्रमांक K6 वर मी मुद्दा उपस्थित केलेला आहे की ज्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात जी काही महावितरण कंपनी आहे त्याची थकबाकी असल्यामुळे ती थकबाकी वसूल करण्याच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव हा महावितरणने दाखल केलेला आहे. महावितरणने ही वीज दरवाढ करायच्या ऐवजी या ठिकाणी जी काही आपली देणी आहेत वसुली आहेत ही जर या ठिकाणी वसूल केली तर त्यातनं खऱ्या अर्थानं लोकांवरचा जो बोजा आहे तो बोजा पडणार नाही आणि म्हणून याकडे देखील शासनानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मागणी क्रमांक S1 वर मी मुद्दा उपस्थित केलाय. नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मेयो या ठिकाणी दरवर्षी 40 खाटांचे NICU तर 20 खाटांचे PICU परिचारिकांची वाढीव पदे मागण्यात आलेली आणि अध्यक्ष महोदय या संदर्भात शासनाने कारवाई न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं आणि मुलांना उपचाराच्या अभावी जीव गमवावा लागतोय. या संदर्भात तात्काळ मंजुरी देऊन पदभरती करून आणि हा जो NICU अतिशय चांगला विभाग त्या ठिकाणी सुरू झालेला आहे याच्यावर शासनाने तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची माझी या ठिकाणी मागणी आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग पूरक मागणी क्रमांक R1 या संदर्भात सरकारी रुग्णालयांना औषध व वैद्यकीय साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे गेल्या 2 महिन्यातले पैसे न दिल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी पुरवठा बंद केला आहे आणि त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये विशेषतः JJ सेंट जॉर्ज कामा GT यासारख्या अत्यंत व्यस्त असणाऱ्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा तयार झालाय आणि म्हणून तात्काळ या संदर्भात शासनाने लक्ष घालून हे पेमेंट कसं होईल आणि हा पुरवठा नियमित होऊन लोकांना त्या ठिकाणी औषधं कशी मिळतील या संदर्भातली कारवाई केली पाहिजे आणि म्हणून आपल्या माध्यमातून हे सगळे मुद्दे मी मांडतोय. माननीय अर्थमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे या संदर्भात त्यांनी स्वतः लक्ष घालावं. या संदर्भातले जे मुद्दे तात्काळ सोडवता येतील ते सोडवावे. जे मुद्दे या ठिकाणी अडचणी असतील त्याच्यावर आपण स्वतः बैठक बोलवावी आणि या मुद्द्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो.